नमस्कार, मी प्रतीक कांबळे झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पाहूया बातम्या एक्सप्रेस. बीड जिल्ह्यात आज 32 जणांना कोरोनाची लागण तर 21 रुग्ण कोरोना मुक्त. बीडमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने जीवघेणा हल्ला. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न आपल्या वैज्ञानिकांनी पूर्ण केले, पंतप्रधान मोदी. ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या, संभाजी राजे. चंद्रकांत पाटील यांना विश्रांतीची गरज, जयंत पाटील. गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली सर्कसीचे खेळ सुरू. कोरोनाची लस कोण्या पक्षाची नाही मी आनंदाने घेईल, ओमर अब्दुल्ला. पुण्याचं नामांतर जिजापूर करा, संभाजी ब्रिगेडची मागणी. शिवसेनेत प्रवेश करताच उर्मिला मातोंडकरांकडून कोट्यवधींच्या ऑफिसची खरेदी. आणि देशातील चित्रपट गृहाच्या मालकांचं सलमानला मदतीसाठी साकडं. आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं. बीडमध्ये कधी काय होईल याचा नियम नाही. एकतर्फी प्रेमातून तू माझ्याशी का बोलत नाहीस अशी कुरापत काढून एका अल्पवयीन मुलीवर तलवारीने वार केल्याची घटना बीड शहराजवळच्या रामनगर येथे शुक्रवारी घडली आहे. तलवारीने केलेल्या या हल्ल्यामध्ये मुलीच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. जखमीत पीडित मुलीला बीड शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. चौकशी आणि तपास केल्यानंतर 2 दिवसांनी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी पोपट बोबडे याला अटक देखील केली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण व सक्षमीकरणासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या या महान कार्याची कृतज्ञता म्हणून राज्य सरकारने या वर्षीपासून त्यांची जयंती राज्यात महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील फुले वाड्याचा सर्वांगीण विकास करून या ऐतिहासिक वाड्याला जतन करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. झुंजार नेता लाईव्हसाठी आनंद कुलकर्णी, परळी. देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाइंड इंडस्ट्रीजच्या 2020-21 चालू गळीत हंगामात उत्पादित केलेल्या 251,011 साखर पोत्यांचे पूजन राज्याचे मंत्री साखर कारखान्याचे संस्थापक दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन एस आर देशमुख, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, सर्जेराव मोरे, लक्ष्मण मोरे आदी उपस्थित होते. झुंजार नेता लाईव्हसाठी आनंद कुलकर्णी, परळी. मराठी पत्रकार परिषद संलग्न किल्लेधारूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण सप्ताहाच्या निमित्ताने रविवारी शहरातील बसस्थानकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनी व महिला वाहकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख शंकर स्वामी हे होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी व महिला वाहकांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व दर्पणकार बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी महिला वाहकांच्या व विद्यार्थिनींचा सन्मान करून बालिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्यप्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन आदी उपस्थित होते. झुंजार नेता लाईव्हसाठी महादेव देशमुख, किल्लेधारूर. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण व सक्षमीकरणासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या या महान कार्याचे कृतज्ञता म्हणून राज्य सरकारने या वर्षीपासून त्यांची जयंती राज्यात महिला शिक्षण दिनी म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील फुले वाड्याचा सर्वांगीण विकास करावा असे झुंजार नेत्याचे वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी आष्टी येथील महात्मा फुले चौकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुनील रेडेकर, ऍडव्होकेट रत्नदीप निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते. झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडके, आष्टी. काल दिनांक 2 जानेवारी रोजी सायंकाळी IMA हॉल बीड येथे इंडियन मेडिकल असोसिएशन बीडच्या 2021-22 कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. IMA महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सूर्यकांत गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राधाकृष्ण पवार यांची महत्वपूर्ण उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली होती.
डॉक्टर अनुराग पांगरीकर यांनी अध्यक्ष पदाचा तर डॉक्टर सुधीर हिरवे यांनी सचिव पदाचा कार्यभार हस्तांतरित केला. या कार्यक्रमाला बीड मधील ज्येष्ठ तरुण व डॉक्टर्स बहुसंख्येने उपस्थित होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून आम आदमी पार्टी बीडच्या वतीने कालचे सफाई अभियान सुरू करण्यात आले. बीड शहरात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेत शहरात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. आप कार्यकर्त्यांनी प्रत्येक रविवारी स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प केला असून काल रविवार रोजी बार्शी नाका इमामपूर रोड आदी भागात स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे. या अभियानात जिल्हा अध्यक्ष अशोक येडे, जिल्हा सचिव रामधन जमलेंसह अनेक जण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. झुंजार नेता लाईव्हसाठी दीपक जाधव, बीड. बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत चढ उतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज शुक्रवारी केवळ 32 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 21 रुग्णांना कोरोना मुक्तीची पावती भेटली आहे. अंबेजोगाई 7, आष्टी 1, बीड 18, गेवराई 1, माजलगाव 3, परळी येथे 1 कोरोना रुग्ण आढळला आहे. कोरोना रुग्णवाढीत चढउतार होत असला तरी नागरिकांनी मात्र तोंडावर मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि कोरोना संसर्ग टाळा. नमस्कार.